तापीच्या पात्रातून रेतीची चोरी, जुने कोळदे येथे कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात जुने कोळदे येथे अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केले. गौण खनिजाची अवैध वाहतूक करीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. शिरपूरचे प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांच्या आदेशाने अप्पर तहसीलदार श्रीमती गांगुर्डे यांनी ही कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर दोंडेच्या पोलीस ठाण्यात जमा केलेत. तापी नदीच्या पात्रातून अथवा छोट्या मोठ्या नाल्या नद्यांमधून कोणीही अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही श्रीमती गांगुर्डे यांनी दिला आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.